55वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. 19 जून 1966 रोजी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना. महाराष्ट्राबरोबरच जामनेर तालुक्यात देखील विविध ठिकाणी शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे परिस्थितीने गरीब असणाऱ्या कोरोना रुग्णांचा जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाऊन कोरोना रुग्णांची विचारपूस करून फळ वाटप करण्यात आले. कोरोना रुग्णांची विशेष दखल घेतल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनोने यांनी शिवसेना शहराध्यक्ष अतुल सोनोने व शिवसेना महिला तालुका संघटिका मीना शिंदे यांचे आभारही मानले व बाकी रुग्णांच्या असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा समितीकडे पाठपुरावा करावा अशी विनंती देखील केली. यावेळी शिवसेना शहराध्यक्ष अतुल सोनोने ज्ञानेश्वर जंजाळ, शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका मीना शिंदे, उपशहर प्रमुख सुरेश चव्हाण, भूषण ललवानी, दीपक माळी, निखिल खंडारे, ॲडव्होकेट भरत पवार, खुशाल पवार, तुकाराम गोपाळ, प्रकाश मराठे, कैलास माळी, नीळकंठ पाटील, रत्नमाला ठोसरे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते. सोळा जून 1966 रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाच्या नावामध्येच सर्व काही सामावलेलं आहे. शिवसेना आज ज्या उद्दिष्टाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली होती ते उद्दिष्ट आज पूर्ण होताना दिसत आहे. कोविड काळामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे काम समाजासाठी आणि राज्यासाठी केलं हे सर्व जनतेने पाहिलेलंच आहे. तर शिवसेना ही जवळजवळ आज घरोघरी आणि लोकांच्या मनात पोचलेली दिसते. आज 54वा वर्धापन दिन असल्याकारणे 55वा वर्धापन दिन असल्याकारणे जामनेर सिव्हिलला रुग्णांना फळं वाटप करून सर्व शिवसैनिकांनी वर्धापन दिन साजरा केला. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम, जय महाराष्ट्र. मी दीपक माळी, शिवसेना उपशहर प्रमुख. आज 19 जून 1966 रोजी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आज रोजी शिवसेनेला तब्बल 55 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 55 वर्ष म्हणजे ही त्यागाची वर्ष, संघर्षाची वर्ष, मराठी माणसाला हक्क मिळून देणारी 55 वर्ष या ठिकाणी झालेली आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की सर्व शिवसैनिकांना एक संदेश दिलेला आहे की सरळ मार्ग पुढे मार्गक्रमण करत राहा. जर कुठल्याही परिणामाची जाणीव न ठेवता मार्गक्रमण करत राहायचं आहे आणि या भगव्याचं रक्षण करण्यासाठी तसेच जनतेचं रक्षण करण्यासाठी जनतेच्या हिताच्या कामं करण्यासाठी कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता पुढे मार्गक्रमण करत राहायचं असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या या सल्ल्यावर आम्ही पावलावर पाऊल ठेवून आज या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळं वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. तर आज या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिक सर्व जनतेला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. तसेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी साहेब ठाकरे यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे चालवलेला आहे. कोविड-19 मध्ये त्यांनी खूप चांगलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि हे त्यांचं कार्य आमच्यासाठी प्रेरणा ठरणार आहेत इतकंच मी बोलू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेना या पक्षाची उभारणी केली आणि आज त्यांच्या रूपात शिवसेनेचे
माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आज मुख्यमंत्री रूपात ते या राज्यावर राज्य करते आहेत, याचं हे फलित आहे। बाळासाहेबांनी गोरगरिबांच्या मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी जे संघटना त्यांनी ओपन केली आज त्यांचं फलित हे सर्व श्रुत आहे। एवढंच मी बोलतो आणि थांबतो। जय जय महाराज। आज जे आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना 55 वर्षाची झालेली आहे। आज जो तेज बाळासाहेबांनी जो निर्माण केला होता शिवसेनेच्या रूपी, शिवसेना एक रसायन आहे मराठी लोकांसाठी व हिंदुत्वासाठी अग्रेसर असणारी चळवळ, ती आज बाळासाहेबांच्या रूपानं ती आज 55 वर्षाची झालेली आहे। मी आज एवढं सांगणार आहे की आज जे बाळासाहेबांनी एकच म्हणजे आम्हाला सांगितलं आहे, रडायचं नाही लढायचं, व हात हा टाळी वाजवण्यासाठी नाही आहे। पण जो अन्याय करेल, जो शिवसेनेला बोटं दाखवेल, त्याचे बोटं मोडण्यासाठी व त्याच्या कानाखाली आवाज करण्यासाठी हा वापरायचा, यानिमित्त मी एवढंच सांग। व तसेच आज जामनेर शिवणीचे डॉक्टर महाजन साहेब, तसेच डॉक्टर चंदासाहेब व तसेच सर्व स्टॉप मिळून आम्ही आज जे शिवसेनेचे भीतवाक्य आहे 80% समाजकारण व 20% राजकारण, त्या उद्देशाने आज कोविड जो असल्यावर आम्ही साध्या पद्धतीने वर्धापन दिवस साजरा केलेला आहे। व तसेच फळवाटपाचा कार्यक्रम आज सगळं स्टॉप व तसे आमचे शिवसैनिक यांच्या हस्ते आम्ही आज फळवाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।